नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल यावल येथील ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे मी तुमची मराठी टीचर कुंदा मिस आज आपण इयत्ता सातवीतील मराठी सुलभ भारती विषयातील कविता क्रमांक आठ शब्दांचे घर अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो आता तुमचा भाग क्रमांक दोन सुरू झालेलं आहे म्हणजे सेकंद सेमिस्टर सुरू झालेले आहे तर सेकंद सेमिस्टरमधील आपली कविता क्रमांक आठ शब्दांचे घर आज आपण अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो आता शब्दांचे घर म्हणजे काय तर बघा येथे या कवितेमध्ये तुम्हाला शब्दांविषयी काही कवीने या कवितेमध्ये शब्दांचे आपल्या जीवनात मध्ये काय महत्त्व आहे हे विशद केलेले आहे तर त्याआधी आपण बघूया की या कवितेचे कवी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या कवितेचे कवी आहेत कल्याण इनामदार एकोणावीसशे एकोणचाळीस ते दोन हजार आठ कल्याण इनामदार यांनी आभाळाचे पंख अजब गाणी अक्षर गाणी, अक्षरगाणी गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध केले भाषेद्वारे आपण आपले विचार सुखदुख व्यक्त करतो प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे बघा शब्द म्हणजे काय तर शब्द ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे सुंदर सुंदर शब्दांनी आपले जगणे समृद्ध होते या शब्दांचा वावर कोठे व वा कसा असतो याचे चित्रण या, या कवितेत कवीने केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण कविता अभ्यासूया कवितेचे स्पष्टीकरण बघण्याआधी आपण कवितेचे प्रकट वाचन करून घेऊया सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ विराम ही होती सोबत वरचेवर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर एखाद्याची धुसपूस सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा भान मधले अंतर कुरवाला वेगांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर कानो काने कुजबुजताना अंकुर मन कोवळा वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लढा अवतीभवती झिरपतराही गाणे काळी जभर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे कवींनी किती छान सुंदर कल्पना मांडलेली आहे शब्दांविषयी तर कविता बघण्याआधी बघा तुम्हाला इथे एक चित्र दिलेले आहे दिसत आहे सर्वांना बघा चित्र कशाचे आहे बरोबर चित्र घराचे आहे पण या चित्रामध्ये श एक शब्द लपलेला आहे कोणता घर बरोबर घर बघा हा आहे घ आणि हा आहे र घर या शब्दापासून हे चित्र तयार केलेले आहे म्हणजे घराचे चित्र घर या शब्दापासून तयार केलेले आहे म्हणून कवींनी येथे म्हटले आहे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर या घरामध्ये भरपूर शब्द आहेत आणि त्या शब्दांना काय आहे काना मात्रा विलांटी तर चला आता आपण बघूया कविता शब्दांचे घर सर्वात आधी आपण सुरुवातीला बघूया कवितेच्या सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर बघा किती छान कल्पना केलेली आहे कवींनी येथे सुंदर शब्दांचे घर कसे आहे सु खूप सुंदर आहे आणि घरामध्ये काही कोमल नाजूक स्वर राहतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी मराठीमध्ये स्वर आणि व्यंजन शिकवले जातात बरोबर स्वर कोणते आहेत आ, ई, ई, उ, ऊ ए ऐ ओ औ आ हे स्वर आहेत तर कवीने ते काय म्हटले आहे की या सुंदर घरामध्ये या सुंदर शब्दांच्या सुंदर घरामध्ये काही हळवे स्वर राहत होते हळवे म्हणजे काय हलके हळवार नाजूक नाजूक आणि कोमल असे स्वर राहत होते पुढील कडवे बघा घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ बघा आणि या सुंदर शब्दांच्या सुंदर घरामध्ये कोणाचा मेळ होता तर काना मात्रा उक आणि वेलांटी यांचा मेळ होता मेळ म्हणजे काय मिश्रण हे सर्व मिळून या घरामध्ये राहत होते काना वेलांटी माहिती आहे ना विद्यार्थी मित्रांनो बरोबर तर स्वरांपासून जे चिन्ह तयार होते ते काना मात्रा वेलांटी यांचा मेळ या सुंदर घरामध्ये झालेला आहे आणि एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ आणि ही सर्व अक्षरे एकोप्याने म्हणजे काय एकत्र एकजूट होऊन ते या सुंदर घरामध्ये खेळत आहे आणि त्याचबरोबर विरामचिन्हांची ही होती सोबत वरचेवर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर आणि बघा काना मात्रा उकार विलांटे यासोबतच या शब्दांबरोबर या अक्षरांबरोबर विरामचिन्हे सुद्धा त्यांच्यासोबत खेळत आहे अशा या सुंदर शब्दांच्या सुंदर घरामध्ये काना मात्रा उकार विलांटी आणि विरामचिन्हे यांचा मेळ झालेला खेड़ आहे आणि सर्वजण एकत्र येऊन खेळ खेळत आहे पुढील कळवे बघा एखाद्याची धुसबुस सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर बघा येथे कवी काय सांगत आहे की या सुंदर शब्दांच्या घरामध्ये जर एखाद्या शब्दाची चिडचिड झाली तर ती चिडचिडसुद्धा त्यांना हवी हवीशी वाटते आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगळा असून एकमेकांना एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव या शब्दांना आहे बघा या घरामध्ये जे शब्द आहेत त्यांचा अर्थ हा वे वेगळा असला तरी तर प्रत्येक शब्दाचे सुखदुःख हे ते आपसात वाटून घेतात आणि या सुखदुःखाची जाणीव या घरातील शब्दांना आहेत त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काही बिनसले किंवा दुरावा निर्माण झाला तर त्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेषांचे छप्पर पांघरलेले असते अशा या सुंदर शब्दांच्या सुंदर घरामध्ये हे शब्द एकमेकांशी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकमेकांचे पात्र बनतात चिडचिड झाली तर एकमेकांवर द्वेष राग न करतात न करता एकत्र येऊन ती राहतात आणि त्यांना एकत्र ठेवण्यासाठी देशांचे छप्पर त्या घरावर पांघरलेले आहेत असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे शेवटची कडवे बघा आता कानो काने कुजबुजताना अंकुर मन कोवळा वाट मोकळी होऊ न लागे कवितेचा ही लढा अवतीभवती झिरपतरा ही गाणे काळी जबर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर बघा कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा आता येथे कवी काय सांगत आहे की एकमेकांच्या कानात ते मनातले नुकतेच उमललेले कवडे भाव कुजबुजून सांगतात बघा हे सुंदर शब्द काय करतात एकमेकांच्या कानामध्ये त्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना मन मोकळे ते एकमेकांच्या कानात सांगतात त्या भावना ते मोकळ्या करतात तसेच त्या भावनांची वाट मोकळी करताना त्यांना कवितेचा लळा लागतो आणि त्या लळेतूनच एक प्रेमळ कविता निर्माण होते आणि सभोवताली मनभर ती कविता ती बोलत असतात अशा या सुंदर शब्दांच्या सुंदर घरामध्ये त्यांचे गाणे हे गुणगुणत राहते सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहेत की तेथे सर्व शब्द एकमेकांसोबत राहतात एकमेकांची साथ देतात एकमेकांच्या भावना व्यक्त करतात त्या भावना मोकळ्या करतात आणि घरभर गाणे गुणगुणत असतात अशा प्रकारे कवींनी येथे या कवितेमध्ये शब्दाचे आपल्या जीवनामध्ये काय स्थान आहे ते व्यक्त केलेले आहे आणि शब्दांच्या अलौकिक सृष्टीचे भान यावे हे उद्दिष्ट या कवितेमध्ये व्यक्त केलेले आहेत शब्दांचा गौरव करण्याची शिकवण या कवितेमध्ये दिलेली दिले आहे खूप छान आहे ना कविता खूप सुंदर दिलेली आहे कविता ही कविता सर्वांनी रीड करायची आहे थँक्यू